असेल किंवा त्यांनी जर पक्षामध्ये येण्याचा येण्याचं त्यांचं मत असेल तर शेवटी विकसित भारताच्या संकल्पाला मोदी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही पक्षप्रवेश करतोच आहे. आणि पक्षात येण्याकरता आम्ही कुणाला ना म्हणत नाही, कारण शेवटी मोदीजीच्या नेतृत्वातला भारत आणि त्याकरता येणारं जे काही लोक आहेत, जे काही नेते आहेत, आता आम्ही अशोक चव्हाण साहेब पक्षप्रवेश झाला आहे, अर्चनाताई पाटील चाकूरकर झाला आहेत, तर जे जे पक्षप्रवेश होतील त्याला पक्षामध्ये संघटना वाढण्याकरता आमच्या उपयोगात आहे. मी आताच वारंवार सांगतो आहे की केंद्रीय आमची समिती राज्याची समितीचा विचार करेल, शेवटी निर्णय संपूर्ण करावे लागतील, तुटक तुटक निर्णय होणार नाही. आमची राज्याची समिती केंद्राची समिती साऱ्या गोष्टीचा निर्णय करेल आणि मगच कुठल्या गोष्टीचा त्या ठिकाणी योग्य निर्णय होईल. पण खडसे साहेबांचं जर मत असेल तर आमची केंद्रीय समिती राज्य समिती विचार करेल. ग्रीन सिग्नल नाही आहे त्याच्या प्रवेशाला? ग्रीन सिग्नलची गरजच नाही आहे. शेवटी विकसित भारताच्या संकल्पाला मोदी यांच्या नेतृत्वात ज्यांना ज्यांना भाजपमध्ये यायचं असेल आमचा दुपट्टा नेहमीच तयार आहे. आमच्या पक्षाचे गेलेले लोक असो की काँग्रेसमध्ये येणारे लोक असो, आजही पक्षप्रवेश झाले पुण्यामध्ये, त्यामुळं पक्षप्रवेशाकरता आमची कुणाची ना नसतं. असं आहे, नड्डाजी अमितभाई सर्वांनाच भेटतात, आम्ही रोज भेटतो, त्यामुळे काही वाद नाही आहे कुठला. पण शेवटी एक निर्णय प्रक्रिया आहे, त्या निर्णय प्रक्रियेत जावं लागतं. कोणाचा विरोध नाही आहे, देवेंद्रजीचा विरोध नाही, देवेंद्रजी कधीही खडसे साहेबांच्या विरुद्ध नाही, उलट खडसे साहेबांना सर्वात जास्त, मी साक्षी आहे, खडसे साहेबांना सर्वात जास्त मानाचं स्थान, हृदयातलं स्थान देवेंद्रजीने पहिल्यापासून दिलं आहे. खडसेजी आमचे नेते होते, त्या काळातही त्यांनी देवेंद्रजींना पूर्ण त्या ठिकाणी सहकार्य केलं आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि आजही त्यांच्या मनातला खडसे साहेबांचा सन्मान हा कमीत कधीच कमी झाला नाही. शेवटी पक्ष बदलत राहतात, लोक येत राहतात, लोक जात राहतात, व्यक्तिगत संबंध मात्र देवेंद्र यांचे कुणाचे वाईट नाही आहे. तावडे महत्त्वाची भूमिका बजावतात राज्यात, भविष्यात काही पुन्हा वेगळं काही पॅराडाईम शिफ्ट होतं काही नाही होतो. आपणच अर्थ व्यर्थ करताय 100%. शेवटी मी सांगितलं की आमच्या समित्या आहेत, त्या समित्या निर्णय करतं आणि त्यामुळे याचा काही चिंता करायची गरज नाही. तुम्ही वारंवार चुकीचं सांगतायत, मी वारंवार तुम्हाला हेच सांगतो आहे की आमची केंद्रीय प्रवेशाची समिती राज्य प्रवेशाची समिती या सर्व गोष्टीचा निर्णय करतं. सामनामध्ये आग्रहलेख आलाय सर, अशोक चव्हाणांचा बदल आहे म्हणून तो प्रश्न. त्यांनी असं लिहिले आग्रहलेखांनी संजय राऊतांनी की दिल्लीत खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या पाया पडले रडले की भाजपला सांगितले की तुम्ही आमच्याकडे नाही आलं तर तुम्हाला तुरुंगात जावं लागेल. कितपत खरं आहे सामनाचे आग्रहलेख आजकाल कुणीच वाचत नाही. महायुतीच्या जागा आता म्हणजे जवळपास जे काही आमचा चर्चा सुरू आहे अर्ध्या तासामध्ये निर्णय होईल इतकं अंतिम झालं आहे. नाही, अर्धा तास केव्हा आम्ही जेव्हा बसू आमचं सर्वात एकमत झालं आहे, एक बैठक होईल आणि अंतिम होईल. साताऱ्यामध्येही जवळपास निर्णय झाले आहे, लवकरच ते आपल्याला दिसेल. असं आहे की जसे जसे टप्पे समोर चालले आहे